बुधवार को कांग्रेस नेता व सांसद राहुल गांधी ने अविश्वास प्रस्ताव पर बात करते हुए फ्लाइंग किस किया, ऐसा आरोप भाजपा की ओर से किया गया है। इस मामले पर प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि विधानसभा हो या लोकसभा, दोनों के लिए कुछ परंपरा बनी हुई है, ऐसे कोई भी नहीं कर सकता है। ऐसा है कि विधानसभा से कि लोकसभा का ही प्रथा परंपरा है। विधानसभेत तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, विधानसभेत तुम्ही पान खाऊ शकत नाही, लोकसभेत तुम्ही पान खाऊ शकत नाही, त्याच पद्धतीने असभ्य अशिष्ट अशा पद्धतीने हातवारे करणे हे आपल्या प्रथा परंपरेमध्ये गैरमानले गेलं आहे। पण जेव्हा एखाद्याला सत्तेची भूक लागते तेव्हा नीच निम्न शब्दाचा उपयोग, आपल्या असणाऱ्या परंपरेचा विसर हा साधारणतः पडतो। आणि राहुल गांधीजींची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून यावे यासाठी केलेली अप्रत्यक्षच मदत वाटते। असं तोच नेता करू शकतो ज्याच्या ओठामध्ये एक आहे आणि पोटामध्ये मोदीजी निवडून यावे असा भाव आहे, अन्यथा या देशाच्या संसदेत अपमानजनक व्यवहार ही अपेक्षा कोणत्याही खासदाराकडून कधीच नसते। आणि जो नेता देशाचा पंतप्रधान व्हायचं स्वप्न पाहतो तो कधी मनमोहन सिंगजी असताना कायद्याचे पुस्तकं फाडतो, कागद फाडतो, कधी जाऊन लोकसभेमध्ये डोळा मारतो, अलिंगन देतो आणि कधी फ्लाइंग किस देतो। महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अशी कृती करू नये। अशी कृती करून जगासमोर देशाचा नावलौकिक गौरव हा कमी करण्याचं हे काम करतो। इतर देशामध्ये अशा पद्धतीच्या कृतीला माफी नाही, तसंच आपल्या देशाची ही जनता सुज्ञ आहे। राहुल गांधीजींनी जो फ्लाइंग किस दिला, आता त्यांना निवडणुकीमध्ये फ्लाइंग जागाच बघावी लागेल।